नमस्कार, मी सारिका साळुंखे। नवराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नवराष्ट्र मध्ये आज आपल्यासोबत जोडलेले आहेत उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष नंदकुमार देशमुख सर आहेत। नंदकुमार सर, तुमचं नवराष्ट्र मध्ये मनापासून स्वागत आहे। सर, काय सांगाल, गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही पाठपुरावा करताय, त्याचबरोबर ठाणे शहराचं रेल्वे स्टेशन म्हणजे ऐतिहासिक स्टेशन म्हणून अशी एक वेगळी ओळख आहे, या सगळ्या गोष्टींकडे आतापर्यंत कशा प्रकारचं तुम्ही कामकाज या पदावरती राहून करत आलेला आहात? रेल्वे ही प्रवाशांची जीवनवाहिनी आणि या रेल्वेची सेवा गेले 35-40 वर्षापासून मी सातत्याने करत आहोत आणि सेवा करत असताना मला खूप काही अनुभव आलेले आहेत। आणि रेल्वे समस्या सोडवायच्या म्हणजे खूप तारेवरची कसरत आहे, कारण रेल्वे ही गेंड्याची कातडी आहे। येथील अधिकारी अजिबात लक्ष देत नाहीत, वर्षानुवर्षे तेच प्रश्न, पत्रकार पण तेच प्रश्न होत नाहीत। लाखोच्या संख्येने प्रवाशांच्या संख्येमध्ये भर पडत असते, पण त्या मानाने जे इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला पाहिजेत, लोकल गाड्या वाढायला पाहिजेत, ते वाढत नाही। आजची जी कंडिशन अशी का दररोज 10-12 माणसं या उपनगरामध्ये ॲक्सिडेंटनी मरतात। अक्षरशः हायकोर्टाने स्टेटमेंट दिले का प्रवाशांना गुराढोराची वागणूक देऊ नका। मुंबईची कॅपॅसिटी संपलेली आहेत, अनेक प्रयत्न करून झालेले आहेत, परंतु हे जे चेंगराचेंगरीची जी समस्या आहे त्याच्यावर आम्ही रेल्वेला वारंवार सजेशन देत असतो का तुम्ही गाड्या वाढवा, 15 डब्याच्या गाड्या करा। परंतु त्या मानाने वेस्टर्न रेल्वे ही चांगली आहे, परंतु सेंट्रल रेल्वेच्या अनेक समस्या आहेत, त्या म्हणजे रॅक आणि ट्रॅक वाढत नाहीत आणि चेंगराचेंगरीला सामोरं जावं लागतं। अक्षरशः सांगायला वाईट वाटतं की पीक आवर्समध्ये ठाणा स्टेशनला लेडीज सर्व उभे असतात आणि गाडी पहिल्यापासूनच भरून येते, तर त्याच्यामध्ये अक्षरशः किंचाळून चढत असतात, जागा करत असतात, लटकत असतात आणि जनावरांच्या सारखे मरत असतात। अनेक आम्ही निवेदनं देऊनही याकडे जे लक्ष द्यायला पाहिजे ते देत नाहीत। ज्याप्रमाणे दुखणं मांडीला आणि मलम सेंडीला, त्याप्रमाणे रेल्वे काम करते। आता अनेक पैसे खर्च केले, आता जे अमृत महोत्सव साजरा त्यानिमित्त काही स्टेशनची यांनी निवड केलेली आहे की बाबा अद्ययावत होणार ना, त्यांची नवीन काय हे करणार, परंतु जे प्रश्न आहेत लाईन वाढवायला पाहिजेत, ते जे निधी वाचून रखडलेले आहेत, उदाहरणार्थ 3री-4थी लाईन कल्याण कसारा कल्याण कर्जत बदलापूर पनवेल कर्जत दुसरी लाईन, हे क्राऊड कंट्रोल करण्याकरता होणं अत्यंत गरजेचं आहे। खरं तर प्रवाशांचा होणारा त्रास लक्षात घेता, प्रवाशांची जी होणारी गैरसोय आहे ती लक्षात घेता एसी लोकलचा देखील घाट घालण्यात आलेला आहे। मात्र हा एसी लोकलचा घाट कितपत प्रवाशांना फायदेशीर ठरला आहे, किंवा याबाबत प्रवाशांमध्ये काही वेळा नाराजी देखील निर्माण झालेली होती, मात्र सद्यस्थितीला एक प्रवासी संघटनेकडे त्या एसी लोकलबाबत नेमकं काय मतांतर झालेलं आहे? रेल्वेचा सरकारचं प्लॅनिंग आहे का जे ॲक्सिडेंट वाचवण्याकरता क्लोज डोर पाहिजेत आणि त्याचं निमित्त म्हणून एसी लोकल, पण जे सर्वसामान्य 12 डब्याच्या लोकलमध्ये जी प्रवाशांची कॅपॅसिटी आहे तेवढे प्रवासी एसी लोकलमध्ये बसू शकत नाहीत आणि तिकिटाच्या मानाने किरायाच्या मानाने जो दर पाहिजे तो सर्वसामान्य गरिबांना झेपत नाहीत, त्याच्यामुळे एसी लोकलला विरोध आहे। परंतु ना इलाजतव काही जे ज्यांना झेपतं, ज्यांची ऐपत आहे, ते लोक एसीचे तिकीट काढून बसतात, परंतु त्याचा इफेक्ट ती गाडी सोडायला लागते काय पब्लिकला आणि त्याची दुपटीने दुसऱ्या गाडीवर गर्दी होते, त्याच्यामुळं क्राऊड कमी होण्याच्या ऐवजी क्राऊड दिवसेंदिवस वाढत आहे आणि समस्या वाढत आहेत। आणि रेल्वेचं असं प्लॅनिंग आहे का 238 लोकल MRVC आणणार आहेत, म्हणजे याच्या पुढील लोकल हे सर्व AC असणार असं रेल्वेचं प्लॅनिंग आहे, परंतु प्रवाशांचं या गोष्टीला विरोध आहे कारण त्यांना परवडत नाहीत। प्रवासी बोलतात का आम्हाला निम्मे जर केलं तरच आम्ही प्रवास करू। सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी ठाणे रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाशांची गर्दी होऊन चेंगराचेंगरीची जी समस्या आहे ती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। नवीन जे दिघा रेल्वे स्थानक आहे ते देखील तयार आहे, मात्र त्याचं देखील लोकार्पण करण्यात येत नाही आहे, तर नेमकं प्रशासनाला नेमकं तुम्ही काय आवाहन करा? रेल्वे सरकारचं प्लॅनिंग आहे, परंतु उदाहरणार्थ 2014 जे कळवा ते ऐरोली एलिव्हेटेड रोड पास झालेला आहे, पण त्याचे अजून लँड ॲक्वायर झालेले नाहीत। प्लॅनिंग चांगले आहेत, परंतु डेड लाईनमध्ये व्हायला पाहिजे ते होत नाही, त्याला निधी मिळत नाहीत, तर याला सर्व सरकार जबाबदार आहे। आज ठाणा ऐतिहासिक स्टेशनची अशी अवस्था आहे का सर्व प्लॅटफॉर्म कमी पडतात, एका वेळेत जर दोन गाड्या आल्या तर अक्षरशः चेंगराचेंगरी होऊन माणसं
अपघाती मृत्यू पण पावलेत आणि जखमी पण झालेले आहेत. तर याच्यावर आम्ही पर्याय सुचवतो का बाबा 3-4 तुम्ही ब्रिज बांधा, म्हणजे एक्सलेटर ते बांधत नाहीत. आता काय प्लॅटफॉर्म मोठे करणार, पण जागेच्या अभावी सर्व कमीच पडतं. तर याला एकच विलाय का 15 डबे लोकल सुरू होऊन ठाण्या ते कर्जात कसारा असं सेटेल सेवा सुरू करायला पाहिजे. आम्ही उपाय सुचवतो पण रेल्वे ऐकत नाही. एकंदरच रेल्वे प्रवासी संघटनेचे ठाणे अध्यक्ष नंदकुमार देशमुख हे प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन त्या सोडवण्याकरिता सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करतायत. काही समस्यांचं थोडंफार निवारण झालेलं आहे, मात्र काही समस्या आहेत त्या अद्याप तशाच आहेत. मात्र नंदकुमार देशमुख हे शासनाकडे या संदर्भात नक्कीच यापुढे देखील पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. नवराष्ट्राच्या या पुढील भागामध्ये असंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व घेऊन आम्ही तुमच्या भेटीस येऊ. तोपर्यंत नमस्कार. कॅमेरामॅन सय्यदसह सारिका साळुंखे, नवराष्ट्र, ठाणे.